आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार मुलांनो आता आपण आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसे द्यावेत हे समजून घेऊ जखमी झालेल्या आपदग्रस्तांवर प्राथमिक स्वरूपात जे उपचार केले जातात त्यालाच प्रथमोपचार असं म्हणतात प्रथमोपचाराचा प्रमुख उद्देश म्हणजे प्राणहानी टाळणे प्रकृती अधिक बिघडू नये म्हणून काळजी घेणे तसेच प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रक्रिया सुरू करणे हा असतो म्हणून प्रथमोपचार किंवा तातडीने करायच्या उपाययोजना कोणत्या असतात हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे यासाठी आपण प्रथमोपचाराची मूलतत्वे समजून घेऊ प्रथमोपचाराची मूलतत्वे सुचेतनता आणि पुनरुज्जीवन लाईफ अँड रिससिटेशन श्वसन मार्ग आपदग्रस्तांना श्वास घ्यायला जर अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा रुग्णांच्या हनुवटीला वर उचलावे कारण त्यामुळे श्वसन नलिका खोली राहते व आपदग्रस्तांना श्वास घेण्यास सहजता होते श्वासोच्छवास जर श्वासोच्छवास बंद झाला तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपदग्रस्तांना तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा रक्ताभिसरण जर आपदग्रस्त व्यक्ती बेशुद्ध पडली असेल तर त्या व्यक्तीला दोनदा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा त्यानंतर हाताच्या दोन तळव्यांनी त्या व्यक्तीच्या हृदयावर जोराचा दाब देऊन सोडून द्यावे ही प्रक्रिया जवळपास पंधरा वेळेस करावी त्यामुळे त्या, त्या व्यक्तीची रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते या प्रक्रियेलाच सी पी आर असं म्हणतात सीपीआर म्हणजेच कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन अपघातानंतरचे प्रथमोपचार आता आपण अपघात घडल्यानंतर प्राथमिक उपचार म्हणजेच प्रथमोपचार काय द्यायला पाहिजेत हे पाहूयात रक्तस्त्राव जर एखाद्या व्यक्तीला जखम झाली व त्यातून रक्तस्त्राव होत असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब पाच मिनिटे ठेवावा त्यामुळे रक्तस्राव थांबेल तसेच रक्तस्राव होणारा अवयव हृदयाच्या स्तरांपेक्षा उंच ठेवून जखम पाण्याने स्वच्छ करावी अस्थिभंग व मणक्यावर आघात जर एखाद्या व्यक्तीचे हाड मोडले असेल तर सर्वप्रथम मोडलेला भाग हा अचल म्हणजेच हल्ला नाही पाहिजे अशा स्थिर अवस्थेत ठेवावा त्यासाठी काही फळ्या उपलब्ध असतील तर त्या मोडलेल्या भागावर बांधून घ्याव्यात पाठीवर किंवा मणक्यावर जर आघात झाला असेल तर अशा आपदग्रस्त व्यक्तीला कठीण जागेवर झोपवावे पोळणे भाजणे जर आपदग्रस्त व्यक्तींना आगीने होरपळले असेल तर त्या व्यक्तीच्या होरपळलेल्या किंवा भाजलेल्या भागाला दहा मिनिटे थंड पाण्याच्या धारेखाली धरावे त्यामुळे वैद्यकीय मदत मिळेपर्यंत आगीमुळे होणाऱ्या त्रासाची तीव्रता थोडी कमी होते सर्वसामान्यपणे लचक मुरगळणे चमक भरणे मुकामार अशी परिस्थिती सर्वांवर कधीतरी ओढावत असते तेव्हा अशा परिस्थितीत आर आय सीईची उपाययोजना करावी त्याविषयीची माहिती आपण आता घेऊया रेस्ट ज्या व्यक्तीला अपघात झाला असेल त्या व्यक्तीला आरामदायक अवस्थेत बसवावे आईस आपदग्रस्त व्यक्तीला ज्या जा जा जागेवर मार लागला असेल त्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे किंवा बर्फाची पिशवी लावावी कॉम्प्रेशन बर्फाचे पोटीस किंवा बर्फाची पिशवी थोडा वेळ ठेवल्यानंतर त्या जागेवर हळुवारपणे मसाज करावा एलिव्हेट ज्या भागाला मार लागला असेल तो भाग थोड्या उंचावर ठेवावा अशा प्रकारे आपण आर आय सी ची योजना वापरली तर बऱ्याच प्रमाणात आपदग्रस्त व्यक्तींचा त्रास कमी होतो